Hello everyone, welcome to Polity Simplified series of Gyandip Academy. We are studying Article 19 of Indian Constitution. Article 19 gives certain freedom, right? So yamadhe jo 19 madla jo first clause madla second clause ahe, freedom to assembly, that is how right to assemble, but this assembly should be peaceful and without arms. काय करतो तुम्हाला आर्टिकल 19 च्या पहिल्या क्लॉज मधील क्लॉज बी तुम्हाला फ्रीडम टू असेंबल देतं, पण ही असेंब्ली कशी असावी? पीसफुल असावी, विदाऊट आर्म्स इन युअर हँड असावी, निशस्त्र असेंब्ली असायला हवी. पण हा फ्रीडम तुम्हाला असताना देर आर सर्टन रेस्ट्रिक्शन ऑन दिस फ्रीडम. यावरती काही रेस्ट्रिक्शन आहेत, काय रेस्ट्रिक्शन आहेत, विल ट्राय टू अंडरस्टँड. सी, हे काय म्हणतं? Nothing in sub clause B of the said clause shall affect the operation of existing law or in so far as imposes or prevent the state from making any law. म्हणजे हा फंडामेंटल राईट युज करत असताना जर एखादा लॉ ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे किंवा पार्लियामेंटला एखादा नवीन लॉ बनवायचा आहे, नवीन लॉ कशासाठी बनवायचा आहे? फॉर इम्पोजिंग इन द इंटरेस्ट ऑफ द सॉव्हरिनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, पब्लिक ऑर्डर, यासाठी पार्लियामेंटला लॉ करायचा आहे. रिझनेबल रेस्ट्रिक्शन ऑन द एक्सरसाइज ऑफ राईट कॉन्फर्ड बाय द सेड सब क्लॉज. म्हणजे समजा तुम्हाला आर्टिकल 19 च्या पहिल्या क्लॉज मधला जो सब क्लॉज बी आहे यानं फ्रीडम ऑफ असेंब्ली दिलेला आहे, आणि असेंब्ली कशी असावी? पीसफुल असावी, विदाऊट आर्म्स असावी. पण हा फंडामेंटल राईट युज करत असताना जर समजा पार्लियामेंटचा ऑलरेडी असणारा एखादा लॉ आहे किंवा पार्लियामेंटला एखादा नवीन लॉ करायचा आहे, कशासाठी? फॉर प्रोटेक्टिंग सॉव्हरिनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, किंवा पब्लिक ऑर्डर साठी एखादा नवीन लॉ करायचा आहे, किंवा कोणत्याही प्रकारचं रिझनेबल रेस्ट्रिक्शन टाकायचं. हा जो थर्ड पॉइंट आहे याला ओपन एंडेड ठेवलंय, कोणत्याही प्रकारचं रिझनेबल रेस्ट्रिक्शन टाकायचं आहे. तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर समजा पार्लियामेंटने या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पार्टसाठी एखादा लॉ केला आणि हा लॉ त्या मगाच्या फंडामेंटल राईटला व्हायोलेट करत असेल, तरी सुद्धा दिस पार्लियामेंटरी लॉ विल हॅव अपर हँड ओव्हर दिस पर्टिक्युलर फंडामेंटल राईट. बेसिकली हे जे तीन पॉइंट्स मी सांगितलेत, दीज थ्री पॉइंट्स आर रेस्ट्रिक्शन्स अपॉन द फंडामेंटल राईट टू असेंबल ऍट अ प्लेस इन अ पीसेबल मॅनर विदाऊट आर्म्स. दॅट्स इट. थँक्यू.